महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे वांदा। त्यामुळं जे राऊत अगर मुंबईचे लढना चाहते हे अम्बी मतलब दिल्ली के तख्त का पहाड़ चढ़ना चाहते हैं। बीजेपी ने उनको तोड़ा है, बीजेपी ने सरकार गिराई है, इसी तरह के आरोप में तथ्य नहीं है। वो अपने एमएलए संभाल नहीं पाए, वो अपने नेता संभाल नहीं पाए, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है। केंद्र सरकार ने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या निर्णयाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले। तसेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात आपली भूमिका काय असेल, निवडणूक लढणार का या संदर्भात मोठा खुलासा करत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली। 2024 निवडणुकीत पंतप्रधान मोदींना हरवण्यासाठी एकवटलेल्या INDIA आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला। इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणूक लढू पाहणाऱ्या संजय राऊतांनाही त्यांनी यावेळी टार्गेट करत भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप करणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कांद्याच्या संबंधामध्ये आता केंद्र सरकार जे आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, अनेक वर्षापासून जी मागणी आहे की कांद्याचा भाव फिक्स असला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून नक्की केंद्र विचार करत आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशाच पद्धतीची आमची भूमिका आहे। धनंजय मुंडे हे दिल्लीला गेलेले आहे आणि त्या ठिकाणी पियुष गोयल यांची त्यांची चर्चा आहे। त्याच्यातून जो मार्ग आहे तो मार्ग निघणे शक्यता आहे आणि नक्की केंद्र सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि जे जनता आहे त्यांना त्या त्रास होऊ नये अशा पद्धतीची केंद्राची भूमिका आहे। कांद्यावर एखादी कविता कांद्यावर एखादी कविता आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे वांदा। त्यामुळं कांदा जो आहे तो कांदा आवश्यक आहे, कांदा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे आणि कांद्याला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि जनतेलाही परवडलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। सर, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, RPIने एकूण किती जागा मागितल्या आणि तुम्ही लोकसभेची निवडणूक लढणार आहात का, कुठून लढणार आहात? एक तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की आता रिपब्लिकन पक्ष जो आहे बीजेपी सोबत आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, इतरही महायुतीचे आमचे मित्र पक्ष आहेत। तर रिपब्लिकन पक्षाला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला जर दोन जागा मिळाल्या आणि ते आम्ही निवडून आणल्या तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे। त्यासाठी मी JP नड्डा यांच्याशी बोललेलो आहे। एकदा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहेत, नितीन गडकरी जे आहेत, एकनाथ शिंदे जे आहेत, अजितदादा आहेत, त्यांच्याशी बोलून रिपब्लिकन पक्ष जो आहे हा एक जरी छोटा पक्ष असला तरी आमच्याकडे बॅलेन्सिंग पॉवर आहे, आमच्याकडे बॅलेन्सिंग असणारी मत आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला पाहिजे, रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे अशा पद्धती आमची भूमिका आहे। आणि त्यासाठी मी अमित शाह यांनाही भेटणार आहे, JP नड्डा जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आणि 3D मतदारसंघामध्ये मी 2009 हरलो होतो तर त्या ठिकाणच्या लोकांची इच्छा अशी आहे की मी जर सध्या माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं जर मला त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डीचा जो विकास आहे तो करण्यामध्ये मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे। त्यामुळं मला 3D लढण्याची इच्छा आहे, जर मला जर संधी दिली तर नक्की मी त्या ठिकाणी लढेन आणि मी त्या ठिकाणी निवडून येईन। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत अजूनही निमंत्रण दिले गेलेलं नाही, तुम्ही त्यांना काय आव्हान? प्रकाश आंबेडकरांना जी INDIA जी आघाडी आहे तर ही जी आघाडी आहे ही आघाडी निगेटिव्ह आघाडी आहे। म्हणजे त्यांनी माननीय राहुल गांधी यांनी जर उडून ताणून अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे। एक तर असं विरोधी आघाडीचं नाव इंडिया ठेवणं हे अत्यंत अयोग्य आहे, परंतु त्यांनी ते ठेवलेलं आहे। तर माझी भूमिका अशी आहे की INDIA अशी जी आघाडी आहे तर त्यामध्ये आय म्हणजे इंट्रोडक्शन, डीम एन म्हणजे निगेटिव्ह, डे म्हणजे डेट, आय म्हणजे आयडिया आणि ए म्हणजे अलायन्स, म्हणजे चुकीच्या वेळेला झालेला अशा पद्धतीचा निगेटिव्ह अलायन्स आहे। आणि नरेंद्र मोदींच्या समोर यांचा टिकाव लागणं अत्यंत अशक्य आहे। त्यांनी किती प्रयत्न केले तरी 2024 नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री बनतील आणि आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत, जनता त्यांच्यासोबत आहे
जरी यांची आई एन डी आय एची आघाडी जरी ते करत असले तरी त्यांना तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे, त्यांनी तो प्रयत्न करावा, परंतु जी जनता जी आहे ती आमच्या सोबत आहे आणि आम्हाला 350 पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। सर ये बताइए कि इंडिया के जो मीटिंग होने वाली मुंबई में उसमें आम आदमी पार्टी भी शामिल हो रही है, ये लगता है कि भाई आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी में थोड़ा सा संघर्ष चल रहा है। मतलब जिस तरह कांग्रेस पार्टी ने बयान दिया है कि भाई दिल्ली में हम सत्ता लाएंगे, तो इससे माननीय अरविंद केजरीवाल जी नाराज है। अभी वो मुंबई की मीटिंग में आते कि नहीं मालूम नहीं है, लेकिन छत्तीसगढ़ के चुनाव में भी मतलब वो उन्होंने दाव लगा रहे हैं और जो आई एन डी आई की जो आघाड़ी है, विपक्ष दलों की आघाड़ी है, उसमें अरविंद केजरीवाल जी जाएंगे या नहीं जाएंगे मुझे मालूम नहीं है, लेकिन मुझे लगता है कि अरविंद केजरीवाल जी ने अगर कांग्रेस पार्टी ने ये तय किया था कि भाई हम सब लोग मिलकर लड़ेंगे, लेकिन कांग्रेस पार्टी ने ही मतलब उसमें छेद करने का काम किया है, इसीलिए अरविंद केजरीवाल जी ने उस मीटिंग में नहीं जाना चाहिए। संजय राउत मुंबई से चुनाव लड़ने वाले हैं, क्या कहोगे? संजय राउत मुंबई से लड़ना चाहते हैं लेकिन हम आगे बढ़ना चाहते हैं। मतलब संजय राउत अगर लड़ना चाहते तो लड़े, हर एक आदमी को लड़ने का अधिकार है, और लेकिन अगर संजय राउत अगर मुंबई से लड़ना चाहते हैं तो हम भी मतलब दिल्ली के तख्त का पहाड़ चढ़ना चाहते हैं। लोकसभा चुनाव को देखते हुए आरपीएफ कितनी सीट मांगेगी लोकसभा चुनाव में? लोकसभा के चुनाव में हमको लगता है कि भाई रिपब्लिकन पार्टी विदर्भ में है और हर जगह पर रिपब्लिकन पार्टी है। रिपब्लिकन पार्टी में जरूर अलग अलग ग्रुप है, लेकिन मेरा ग्रुप जो है हर तहसील में, गाँव में, हर जिले में मेरा ग्रुप काम करता है, और रिपब्लिकन पार्टी को अगर 2 सीट मिलती है तो रिपब्लिकन पार्टी के 2 सीट अगर चुनकर आती है तो आरपीआई के महाराष्ट्र में मान्यता में मिल सकती है। जिस तरह नागालैंड में हमारी पार्टी के 2 MLA चुनकर आए और वहाँ हमारी पार्टी को स्टेट की मान्यता में मिली है, तो उसी तरह मेरी कोशिश रहेगी कि भाई आरपीआई को भी 2 सीट मिलनी चाहिए। और मेरा कहना ये है कि अभी हमारे महायुति में और किसी पार्टी को नहीं लेना चाहिए। ये भी बातचीत चल रही है कि भाई कांग्रेस के MLA टूटने वाले हैं, ये कुछ होने वाले हैं, लेकिन मुझे लगता है कि हमें कोई आवश्यकता नहीं है और हमने किसको तोड़ा ना नहीं है। मतलब एकनाथ शिंदे जी, मतलब उद्धव ठाकरे जी को छोड़कर हमारे पास आए हैं, अजीत दादा व शरद पवार साहब को छोड़कर हमारे साथ आए हैं, हमने किसको तोड़ा नहीं है, वो तो खुद टूटकर हमारे पास आए हैं, तो जो आते हैं उनका स्वागत करने की जिम्मेदारी राजनीति में होती है, इसीलिए बीजेपी ने उनको तोड़ा है, बीजेपी ने सरकार गिराई है, इसी तरह के आरोप में तथ्य नहीं है। वो अपने MLA संभाल नहीं पाए, वो अपने नेता संभाल नहीं पाए, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है। माननीय उद्धव ठाकरे जी को मैं बार बार बोल रहा था कि भाई आप हमारे पास आइए, लेकिन उद्धव ठाकरे जी हमारे साथ आए नहीं, वो गए कांग्रेस राष्ट्रवादी के साथ और उनके 40 MLA टूट कर मतलब हमारे साथ आए हैं। उसी तरह अजीत दादा पवार साहब भी, जो अजीत दादा पवार जी है, मैंने शरद पवार साहब को भी बोला था कि आपने NDA में आना चाहिए, नरेंद्र मोदी जी अच्छा काम कर रहे हैं और उनको सपोर्ट करने की आवश्यकता है। और उसके पहले 2 बार शरद पवार साहब ने बीजेपी को समर्थन दिया था। शरद पवार साहब जब फूलों के मुख्यमंत्री पर बने थे तब हर्षो आडवाणी और उत्तम राव पाटिल ये 2 BJP के जो जब मंत्री थे उनके मंत्रिमंडल में थे, और पवार साहब ने 2014 में बीजेपी को बाहर से समर्थन नहीं दिया था, तो इतना मोदी जी काम अच्छा कर रहे हैं, ऐसे वक्त पर पवार साहब ने हमारे साथ आना चाहिए था, लेकिन वो आए नहीं, इसीलिए मतलब अजीत पवार जी ने उनको छोड़कर हमारे साथ आए हैं। तो मुझे लगता है कि ये उन लोगों की ये गलती है और हमने अजीत दादा को तोड़ा नहीं। हमारे पास 164 की संख्या थी और अभी अजीत दादा आने से 200 के ऊपर हमारे MLA चले गए हैं, तो आने वाले विधानसभा के चुनाव में जो अक्टूबर में चुनाव होगा उसमें 200 से ज़्यादा सीट हम जीतेंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है।